रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्कारामुळेच मी घडलो, त्यामुळे कर्मवीरांचे आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पारितोषिक वितरण समारंभावेळी केले. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तसेच या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात गुणवंत प्राध्यापक जिमखाना पारितोषिक, NCC पारितोषिक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे यांनी सांगितले की बुद्धीचे सामर्थ्य हे सर्वांना समान आहे, त्याचा उपयोग आपण कशा प्रकारे करतो त्यावर ते अवलंबून असतं, असे प्रतिपादन केले. तसेच मोबाईलचा वापर योग्य प्रकारे करावा असा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमावेळी रयतचे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, रायगड विभागाचे निरीक्षक रोहिदास ठाकूर, प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, जिमखाना चेअरमन डॉक्टर प्रफुल्ल वशिणीकर, उपप्राचार्य डॉक्टर राजाराम पाटील, डॉक्टर नरेश मडवी, विद्यार्थी परिषद अध्यक्ष स्नेहल पाटील, सांस्कृतिक विभाग चेअरमन प्रवीण गायकर, कार्यवाह डॉक्टर पराग पाटील, वाणिज्य विभाग इन्चार्ज डॉक्टर विलास विशे, कला विभाग इन्चार्ज पोषा ठाकूर, विज्ञान विभाग इन्चार्ज भरत अंबवडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. स्वप्न अशी पाहिली पाहिजे जी झोपू देत नाहीत आपल्या जीवनाच्या यशाच्या शिखरावरती. आपल्याला जर जायचं असेल जीवनाच्या शिखरा यशाची शिखर जर आपल्याला पादाक्रांत कसा करायचे असतील तर न झोपू देणारी स्वप्न आपण पाहिली पाहिजे. ही न झोपू देणारी स्वप्न जोपर्यंत आपल्याला पडत नाही तोपर्यंत आपला सर्वांगीण विकास हा होणार नाही, हे माझं नाही विधान, हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचं विधान. तुम्ही कधीतरी त्यांचा अग्निपंख वाचा. अग्निपंख हे प्रत्येक विद्यार्थ्याचं ऊर्जा स्तोत्र आहे. ज्या माणसाला बुद्धीचं वरदान आहे असं काय निसर्गानं असं काय बाइंडिंग नाही घातलं आपल्यावरती की हाय थोडासा श्रीमंत कुटुंबातल्या त्याला जरा बुद्धी जास्त, इथं आणखी कुठं कुठल्या तरी सामान्य माणसाच्या कुटुंबात जन्माला आलेल्या त्याला बुद्धीचं वरदान कमी असं अजिबात नाही. बुद्धीचं सामर्थ्य हे प्रत्येकाला समान आहे. आपण त्याचा उपयोग कसा करतो, त्याचा उपयोग कशा पद्धतीनं करतो त्याच्यावरती आपल्या बौद्धिक सामर्थ्य अवलंबून आहे. तुम्ही पहा ना, कोणतीही गोष्ट पहा ज्याचा जर वापर नाही केला ना आपण तर ती गंजायला फार वेळ नाही लागत. अनेक वेळा कॉलेजात आपल्याला बक्षिसं मिळाली, युनिव्हर्सिटी लेवलचं मिळालं, मुंबई विद्यापीठाचं मिळालं, पुन्हा आणखीन सर्व खेळांमध्ये मिळाली. सर्व ही पारितोषिक घेऊन आपण जी वाटचाल करत आहोत आणि त्याच्यामुळं आपलं संस्थेतल्या ते जे कुठलं कॉलेज तुमचं 3 नंबर बक्षीस मिळालं ते स्टार कॉलेज म्हणून तुम्हाला बक्षीस मिळालं. 43-48 कॉलेजेस आपल्याकडे आहेत आणि त्याच्याकरता आपल्याला स्टार कॉलेज मिळालं. तुम्हाला स्टार बरेच माहीत असतील ना, पिक्चरमधले स्टार हिरो हिरोईन वगैरे, पण ते खरंच त्यांच्या मागं आपण फार त्यांचं नाव आलं तरी बघतोच कुठे काय कशातीनं काय त्यांनी केले काय नाही ते. काही राजकारणातले स्टार असतील, काही पिक्चरमधले असतील, आपल्याही मनामध्ये त्यांनी सांगल्यावर एक सुप्त इच्छा असते, मी कोण होणार, काय होणार, कसं होणार हा प्रश्न आहे आणि त्याच्यावरचं चांगलं उत्तर मेनकुडे साहेबांनी दिलेलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा आकांक्षा काहीतरी चांगलं गुण असा आपल्या हातात असतो, हृदयात असतो, त्याची फक्त स्वप्नपूर्ती कशी करायची ते ठरलंय. आता तुमचं आणि माझं आणि गणेश ठाकूर सरांचं सर्व प्राध्यापकांचं असंही ठरलंय, त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं का ह्या कॉलेजला पहिल्यांदा B+ मिळायचं, त्याने प्रयत्न करून तुम्ही सर्वांनी प्रयत्न करून A ग्रेड मिळवली, आता येणाऱ्या काही महिन्यामध्येच ज्यावेळेला नॅक होणार आहे त्याला A+ मिळवायचं, ॲटोमनस कॉलेजचा दर्जा मिळवायचा. आणि मला आनंद वाटतोय, सांगायला आनंद वाटतोय की तुम्ही चांगली सुरुवात केली आणि त्याच्यामुळे आपली इच्छा
नक्की पूर्ण होईल असं मलाही विश्वास वाटतोय आणि त्या दृष्टीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहरला. आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या एकंदरीत 750 शाखा महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यात आणि कर्नाटकाच्या 1 जिल्ह्यामध्ये स्थापन झाले. सुरुवातीला संस्थेचं जो मुख्य ध्येय होतं किंवा संस्थेचा जो उद्देश होता तो विस्तारावर आधारित होता आणि त्यासाठी व्हॉलंटरी स्कूल्स, सेकंडरी स्कूल्स, ज्युनियर कॉलेजेस, सिनियर कॉलेजेस, टेक्निकल स्कूल्स, इंग्लिश मीडियम स्कूल्स आणि त्यानंतर सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूट अशा पद्धतीनं शाखा स्थापन झाल्या आणि त्यानंतर आपण गुणवत्तेकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. आज रयत शिक्षण संस्थेनं गुणवत्तेमध्ये सुद्धा उंच अशी भरारी घेतलेली आहे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदराव पवार साहेब आणि संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण अतिशय वेगवान आणि दर्जेदार अशी गुणवत्तेच्या बाबतीमध्ये प्रगती करत आहोत. आपल्या संस्थेचं कार्य पाहून आपल्या संस्थेला केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून उत्कृष्ट शैक्षणिक संस्था, एक आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून आपला सन्मान केलेला आहे. आपल्या महाविद्यालयाची स्थापना 1970 झाली आणि उरण, पनवेल, पेण, खालापूर या तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या महाविद्यालयानं अतिशय अनमोल असं योगदान या समाजासाठी दिलेलं आहे. आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अग्रेसर असल्याचं दिसून येईल. व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर हे रयत शिक्षण संस्थेचेच विद्यार्थी आहेत. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब हे कर्मवीर अण्णांनी सुरू केलेल्या कमवा आणि शिका या योजनेचे विद्यार्थी आहेत आणि आज या संपूर्ण महाराष्ट्राला सर्वतोपरिचित आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.